भटक्या विमुक्तांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेले कार्यकर्ते महाराष्ट्र भटक्या विमुक्त परिषदेचे गिरीश प्रभुणे यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्रीनं गौरवलं आहे वंचित गटातले असंख्य घटक शिक्षणापासून दूर होते अशा घटकांना शिक्षणाशी जोडून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य गेले चाळीस वर्ष अविरतपणे डॉक्टर गिरीश प्रभुणे करत आहेत फासे पारधी, कोल्हाटी मेडगी, जोशी या मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या जमातींचा त्यांनी विकास केला या समाजांचा विकास करण्यासाठी प्रभुणे यांनी दोन हजार पाच साली चिंचवड इथल्या चाफेकर वाड्यात पुनरुत्थान समरता गुरुकुलम या संस्थेची स्थापना केली गिरीश प्रभुणे यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तुळजापूरच्या यमगरवाडी परिसरात भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या वतीनं एकलव्य विद्यार्थी वसतिगृहाचीही स्थापना केली तर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये शबरी माता भटके विमुक्त मुलींच्या वसतिगृहाची स्थापनाही त्यांनी केली पहिली ते बारावी पर्यंतचं पूर्ण शिक्षण या ठिकाणी दिलं जातं हे कार्य करताना प्रभुणे यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं मात्र भटक्या विमुक्तांमध्ये राहून त्यांचा विकास करणं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या त्यांच्या जिद्दीमुळे नेहमी संशयाच्या नजरेनं पाहिल्या जाणाऱ्या पारधी समाजाचा त्यांनी विकास केला डॉक्टर प्रभुणे यांच्या निस्वार्थ सेवाभावामुळे या मागास भटक्या विमुक्त समाजातील तरुण आता अनेक क्षेत्रात स्वतःची प्रगती साधत आहेत मी मूळचा विदर्भातला आणि इथं वेगळ्या पद्धतीने शिक्षण आहे आणि चांगलं वाटत आता आता मी गायींचं बघतो शंभर गायी त्यांचं चारा पाणी दूध काढणे आणि मुलांना शिकवायचं समाजसेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या डॉक्टर प्रभुणे यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला भारत सरकारने हा जो पुरस्कार दिला पद्मश्रीचा तो देताना माझ्या मनात असं आलं की या निमित्तानं पुन्हा एकदा महात्मा गांधी दीनदयाळ उपाध्याय रवींद्रनाथ टागोर अशा अनेकांनी जे शिक्षणात प्रयोग केलेले आहेत विनोबाजी या शैक्षणिक प्रयोगाचीच आम्ही इथे मांडणी केलेली आहे आणि अत्यंत मागास अत्यंत पिछाडीचा आदिवासी समाज जो आहे त्याला त्याच्याकडे असणाऱ्या ज्ञानावरती आधारित आधुनिक शिक्षण दिलं तर त्याची लवकर प्रगती होईल असा हे दिसला आहे त्यामुळे हा सगळा पुरस्कार हा सुद्धा त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला त्यांच्या कष्टाला त्यांच्या वेदनेला मी अर्पण करतो निस्वार्थ भावनेनी गेली अनेक वर्ष भटक्या विमुक्त समाजासाठी कार्य करणारे डॉक्टर गिरीश प्रभुणे यांचं कार्य खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे